नमस्कार, मी सुनीता थोरात, सुनीता रेसिपीज मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज मी तुम्हाला भोगीची स्पेशल रस्सा भाजी कशी बनवायची हे दाखवणार। आपल्याला सीजनच्या सर्व भाज्या वापरून आपल्याला ही रस्सा भाजी बनवायची आहे। तर मी पावट्याचे दाणे घेतलेले आहेत, हे सगळ्यात थोडे जास्त घ्यायचे। थोडे मटारचे दाणे घेतलेले आहेत, थोडे चणे घेतलेले आहेत सोललेले ओले, सिमला मिरची, गाजर, शेवग्याची शेंग, वांगी, घेवडा, गवार आणि फ्लॉवर। स्पेशल म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला चाकवताची भाजी घालायची आहे। तर चाकवताची भाजीमुळे टेस्ट खूप छान येते। तर मी ही चाकवताची भाजी घेतलेली आहे आणि थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे। बाकी मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। एक मोठा चमचा मी कांदा लसूण चटणी घेतलेली आहे, एक मोठा चमचा मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, कुटलेला मी लसूण घेतलेला आहे आणि फोडणीसाठी मी हे तीळ घेतलेले आहेत। मी ही चाकवताची भाजी चिरून घेणार आहे। आपल्याला ह्या रस्सा भाजीला फोडणी करायची आहे। पातेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मी साधारण एक मोठा चमचा तेल घातलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, मी फोडणीला सर्वप्रथम मोहरी घातलेली आहे, जिरं, कढीपत्ता आणि हा कुटलेला लसूण। लसूण आपल्याला चांगला भाजायचा आहे लाल होईपर्यंत। लालसर झालेला आहे, आता मी ह्याच्यामध्ये हे तीळ ॲड करणार आहे। अर्धा चमची हळद, गॅस कमी करायचा आहे आपल्याला। आणि हे वाटाणे, चणे आणि पावटे, हे चिरलेला चाकवत आणि ही कांद्याची पात। तर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि एक साधारण एक 5 मिनटं हे आपल्याला झाकण ठेवून वापरून घ्यायचे त्या भाज्या। 5 मिनटं झालेले आहेत, आपले छान वापरून झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये कांदा लसूण चटणी ॲड करणार आहे। हे थोडंसं परतून झाल्यावरती आपल्याला ह्या सगळ्या बाकीच्या भाज्या ॲड करायचे आहेत। आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मिनिटभर आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये गॅस फास्ट करून पाणी ॲड करायचं आहे। आता रस्सा भाजीला आपल्या छान उकळी आलेली आहे। एक साधारण 5 मिनटे मी अशीच फास्ट गॅसवरती शिजवून घेतली आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे। आणि कमी गॅसवरती आपल्याला आता ही भाजी शिजवून घ्यायची। आपली ही भोगीची स्पेशल रस्सा भाजी तयार झालेली आहे। तर ही बाजरीच्या भाकरीबरोबर अतिशय छान लागते। तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये अवश्य कळवा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जवळच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।